नमस्कार सर्व लातूरकरांना मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नमस्कार करू इच्छितो आणि बऱ्याच दिवसानंतर आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधतोय. त्याचं कारण म्हणजे मागच्या आठवडा किंवा दोन आठवड्यापासून महानगरपालिकेची संबंध यंत्रणा अतिशय दबावाखाली आणि अतिशय व्यस्त होती, त्याच्यामुळे आपल्याशी थेट संवाद पूर्णतः साधता आला नाही. माझा प्रयत्न असेल की भविष्यामध्ये किंवा उद्यापासून जास्तीत जास्त संवाद आपल्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधावा. परंतु जे काही चालू घडामोडी आहेत किंवा जे काही कोरोनाच्या संदर्भातली माहिती आहे ती सातत्यानं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोतच, आणि उद्यापासून मात्र आता त्या माहितीमध्ये आणखीन थोडासा बदल करून एक संपूर्ण अहवाल लातूरकरांना दररोज मिळणार आहे. त्याच्यावरती महानगरपालिकेने उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि उद्यापासून तो अहवाल आपल्याला दररोज उपलब्ध केला जाणार आहे. आज खरं म्हणजे 28 जून 2020 आणि आज आपण सर्वजण पाहतोय की मागचे 100 दिवस आता पूर्ण होत आहेत आणि 22 मार्च साधारणतः तेव्हापासून हा लॉकडाऊन आपल्या राज्यामध्ये लागू झाला आणि तेव्हापासून अथकपणे महानगरपालिकेची यंत्रणा ही कार्यरत राहिलेली आहे. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे, स्वच्छता विभाग आहे, पाणीपुरवठा, अग्निशमन विभाग, अनेक सर्वच म्हणजे लातूर शहर महानगरपालिका ही अशी एकमेव महापालिका आहे जिथल्या कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. आणि आपण बघतोय की सुट्टी न घेता एवढ्या दबावाखाली काम करत राहणं, एवढं कार्यतत्परतेनं काम करत राहणं, अगदी 12-12 वाजेपर्यंत रात्री किंवा 2 वाजेपर्यंत सुद्धा महापालिकेचे अधिकारी कर्मचारी कार्यरत राहत आहेत आणि 100 दिवस न थकता जवळपास आता होत आहेत. या काळामध्ये ते जे सेवा बजावत आहेत खरोखरच मला मनापासून त्या सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं आणि आभार सुद्धा व्यक्त करावे वाटतात. कारण या दरम्यानच्या काळामध्ये केवळ सेवा बजावणं म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की एखाद्याला नोकरी लागली तर त्याला चांगला पगार मिळतो म्हणून तो काम करतोय. परंतु आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत थांबलेले आहेत, मालमत्ता कराच्या वसुली थांबली, सर्व स्रोत थांबले आणि एप्रिल महिन्यापासून आपण कसलीही पगार ही केलेली नाही आहे, वेतन दिलेलं नाही आहे आणि तरी सुद्धा हे कर्मचारी अधिकारी काम करतायत. आज आपल्याला शासनाकडनं मिळणारे अनुदान थांबलेले आहेत, वेतनाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. जवळपास आता 2,80,00,000 रुपये आपल्याला महिन्याला वेतन द्यावं लागतं, 90,00,000 रुपये आपल्याला वीज बिल भरावं लागतं पाणी पुरवठा आणि पथदिव्यांचं, आणि साधारणतः कमी अधिक प्रमाणामध्ये 4-1 कोटीचा मासिक खर्च आपल्याला उचलावा लागतो. आणि या दरम्यानच्या काळात आपल्याकडं महापालिकेची आर्थिक परिस्थिती कसलीही राहिलेली नसताना सुद्धा हे अधिकारी कर्मचारी एवढा चांगलं काम करतायत त्याबद्दल कौतुक करावं असं वाटतं. आज आपण जर बघत असाल तर लातूर शहरामध्ये जे काही कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ मागच्या 3 दिवसामध्ये झालेली आहे त्या उद्देशानं किंवा त्या निमित्तानं मी आज आपल्याशी संवाद साधतोय. आपण पाहिलं की मागच्या 3 दिवसामध्ये साधारणतः 25 रुग्ण कोरोनाबाधित आपल्याकडे आढळून आले. ही जी ग्रोथ आहे, ही जी रॅपिड ग्रोथ आहे, ही अतिशय धोकादायक आणि चिंता आपल्याला व्यक्त करण्यासारखी आहे. कारण आपण बघतोय की पहिले 60 दिवस आपण लातूर शहर हे कोरोनामुक्त राहिलेलं होतं आणि 61व्या दिवशीपासून आपल्याकडे कमी अधिक रुग्ण येत गेले, त्याच्यावरती इलाज होत गेले, ते रुग्ण घरी सुद्धा परतले. परंतु मागच्या 3 दिवसामध्ये झालेली जी काही वाढ आहे ती खरंच आपल्याला सर्वांनाच चिंताजनक आहे. केवळ महापालिकेलाच म्हणून नाही, केवळ प्रशासनाला म्हणून नाही, तर प्रत्येक नागरिकाला किंवा लातूरकरांना आता याचं गांभीर्य ओळखावं लागेल. कारण आज आपण बघतोय की साधारणतः जे कंटेनमेंट झोन आपण करतो, मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक गोष्टी सुद्धा मला लातूरकरांना बोलायच्या, त्या म्हणजे कंटेनमेंट झोनच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या अनेक काही ठिकाणी तक्रारी येत होत्या की आम्हाला 14 दिवस कंटेनमेंट का झोनमध्ये का ठेवलं चाललेलं आहे. तर केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे तो कंटेनमेंट झोन आपल्याला तिथं करावा लागतो. काही ठिकाणी तर अशा घटना घडल्या की 14 दिवस आपण कंटेनमेंट झोन आपण नियमाने ठेवतो परंतु तिथं जे कोणी रुग्ण आढळलेले होते ते अगदी 8व्या 10व्या दिवशी परतले, बरे होऊन परतले तरी सुद्धा कंटेनमेंट झोन आपल्याला चालू ठेवावा लागतो कारण त्याच्या निकषामध्ये कसलाही बदल झालेला नाही, त्यामुळे कंटेनमेंट झोन आपण करतो.
काही ठिकाणी कंटेनमेंट झोनची संख्या आता एवढी वाढलेली आहे काही प्रभागांमध्ये, म्हणजे आजवर साधारणतः 46 ठिकाणी कंटेनमेंट झोन आपल्या शहरामध्ये करण्यात आलेले होते आणि त्याच्यातले 19 कंटेनमेंट झोन हे आतापर्यंत खुले झालेले आहेत आणि आजही 27 कंटेनमेंट झोन हे आजही लातूर शहरामध्ये आहेत आणि या 27 कंटेनमेंट झोनच्या मागे जे मनुष्यबळ आपल्याला खर्ची पडतं त्यामध्ये प्रत्येक कंटेनमेंट झोनला महापालिकेचे किमान 10 अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे सुद्धा त्या ठिकाणी तैनात असणारे पोलीस बांधव, हे सर्व जर बघितलं तर आपल्याला हे ओळखावं लागेल की आपली प्रचंड मोठी यंत्रणा या कोरोनाच्या कामामध्ये गुंतलेली आहे आणि त्याचा परिणाम पर्यायाने सर्वच गोष्टीवर होतोय, म्हणजे विकास कामांवर होतोय, महापालिकेच्या दैनंदिन सेवा सुविधांवरती होतोय, घनकचऱ्याचा प्रश्न आपण चांगल्या पद्धतीनं हाताळतोय परंतु त्यामध्ये सुद्धा आता भविष्यामध्ये त्याचा परिणाम आपल्याला उद्भवू शकतो कारण मुळातच 900-950 आपल्याकडे कर्मचारी अधिकारी आहेत आणि त्याच्यातले आपण जर बघितलं की कंटेनमेंट झोनमध्ये जे गुंतायत त्या कर्मचाऱ्यांची संख्या आता 200 पुढे चाललेली आहे आणि सातत्यानं त्याच कामामध्ये ते लोक आहेत, कंटेनमेंट झोनमध्ये अतिशय हाय रिस्कमध्ये ते काम करतायत, त्याचबरोबर जे आपले आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत किंवा आपल्या स्वच्छताताई आशाताई आहेत, आपल्या ANM आहेत, नर्सेस आहेत, ह्या घरोघरी जाऊन फिरणं, घरोघरी तपासण्या करणं हे सतत 100 दिवसापासून सुरू आहे आणि कुठंतरी हे आता कबूल करावं लागेल आपल्याला की आपली सैन्य म्हणजे हे जे आपले फ्रंटलाईनवरती लढणारे आपले सैन्य आहे हे आता थकत चाललेलं आहे, कारण कुठल्याही माणसाला एक मानवी वृत्ती असते की काम किती करायचं, किती दबावात करायचं आणि किती सातत्यानं करायचं, तर मला वाटतं की 3 महिन्यापेक्षा अधिकचा काळ ही मंडळी सातत्यानं एकच काम करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतायत आणि जो दबाव आहे त्यांच्यावरती तो दबाव सगळा बघता खरोखरच आता आपलं सैन्य हे थकत चाललंय, त्यामुळे माझी लातूरकरांना विनंती राहणार आहे की आता लातूरकरांनी गांभीर्यानं याचा विचार करावा लागेल, उद्या जर हे सैन्य आपलं पूर्णतः थकून गेलं तर आपल्याला पर्यायी व्यवस्था उभारणं अवघड होऊ शकतं, त्यामुळं आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी करत असताना स्वतःलाच आता पुन्हा प्रश्न विचारावा लागेल की खरंच आपण जे करतोय ते योग्य आहे का, खरंच आपण घराबाहेर पडतोय ते कारण त्याला आहे का केवळ मोकळीक मिळाली आहे किंवा ढील मिळाली आहे म्हणून आपण घराबाहेर पडतोय, हे सुद्धा आपण बाब लक्षात घ्यावी लागेल. आज आपल्या लातूर शहरामध्ये आजचा मी आकडे आता अजूनपर्यंत ते घोषित झालेले नसल्यामुळे अधिकृत घोषित झालेले नसल्यामुळं मी त्याचा समावेश करत नाही, पण आतापर्यंत 91 कोरोना बाधित रुग्ण लातूर शहरामध्ये आढळून आलेले आहेत आणि त्यामध्ये 43 रुग्ण हे घरी परतलेले आहेत बरे होऊन आणि साधारणतः 4 रुग्ण यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. आज सुद्धा एक जे रुग्ण आहेत जे पुढील उपचाराकरिता पुण्याला गेलेले होते स्वेच्छेने त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आता 44 ऍक्टिव्ह केसेस आहेत. आता आपण आजच्या केसेस किती येतात त्याच्यावरती आता तो आकडा सुद्धा आता वाढणार आहे, परंतु आपण जर बघितलं तर आता सुद्धा आपली संख्या ही 50 मध्ये ठेवण्यामध्ये आपण यशस्वी आहोत, परंतु हेच मागच्या 3 दिवसातले जे आकडे आहेत की झपाट्यानं आपण 25 टप्पा पार केलेला आहे, एकेका मोहल्ल्यांमध्ये एकेका भागांमध्ये 10-10, 5-5, 8-8 रुग्ण आढळून येत आहेत आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना आता सतर्क व्हावं लागणार आहे. अनेक जण विविध माध्यमातून, अनेक जण प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून, अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी सूचना करतायत की लातूर शहराला स्ट्रिक्ट लॉकडाऊन केलं पाहिजे, परंतु माझा त्याबद्दल माझी आपल्या या ठिकाणच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांसोबत सुद्धा आमच्या सर्वांची चर्चा झाली, परंतु केंद्र आणि राज्य शासनाच्या जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार कुठेही सक्तीचं लॉकडाऊन हे शासनाच्या वतीनं त्याला परवानगी मिळत नाहीये, त्यामुळं त्यामध्ये त्या अडचणी आपल्याला येतात, परंतु त्यापुढे जाऊन मी तर असं म्हणेन की लातूरकरांनी हा विचार केला पाहिजे की आपल्यावर सक्ती करणं का गरजेचं आहे, प्रशासनानं शासनानं सक्ती केल्याशिवायच आपण नियम पाळणार नाही आहोत का, हा सुद्धा विचार केला पाहिजे. आता वेळ आलेली आहे की आपल्याला स्वतःहून काही पावलं स्वतःच्या मनाने टाकावी लागतील, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या
कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी. कारण तुम्ही जे बाहेर पडताय, तुम्ही जे बाहेर फिरताय, तुम्हाला जो कोरोनाचा ची बाधा होण्याचा जो काही धोका आहे तो धोका जर बघितला तर तुम्ही केवळ स्वतःचा नाही तर स्वतःच्या परिवाराचा सुद्धा जीव धोक्यात टाकताय. त्यामुळे आपण हा विचार करावा लागेल. माझी लातूरमधल्या व्यापारी बांधवांना, सर्व व्यावसायिकांना माझी विनंती राहणार आहे की त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपला जीव महत्वाचा आहे का आपला दररोजचा चालू असलेला ही व्यावसायिक स्पर्धा महत्वाची आहे. कारण अनेक गोष्टीतली दुकानं हे सेवा पुरवत आहेत, बहुतांश तर सेवाच पुरवत आहेत, परंतु अनेक ठिकाणी सुद्धा अनेक व्यापारी फोन करून सांगतायत की आमचा धंदा होत नाही आणि शासनाने प्रशासनाने कडक निर्णय घ्यावा आणि लॉकडाऊन करावं. मी त्यांनाही तेच विचारू इच्छितो की कोणीतरी येऊन आपल्यावरती सक्ती करणं हे काही आपल्या लातूरची संस्कृती नाही आहे. त्यामुळे आपण स्वतःहून काही वेगळा विचार करू शकतो का, हा सुद्धा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. यामधनं काय चांगलं होईल, तर आपल्याला कोरोनाची साखळी तोडता येईल का, कशा पद्धतीनं तोडता येईल, कारण ही जी साखळी वाढत चाललेली आहे आपण बघतोय की देशभरामध्येच आकडे वाढत आहेत, महाराष्ट्रामध्ये आकडे वाढत आहेत, लातूरमध्येही वाढत आहेत. आणि आत्ताचा जो हवामान आहे या हवामानामध्ये कदाचित त्याच्यामुळे त्याचा सुद्धा परिणाम यावरती असू शकतो. परंतु ही साखळी जी बनत चाललेली आहे ही साखळी आपल्याला तोडावी लागेल. कारण आपण बघतोय की लातूरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून येतोय. त्यामुळं ही साखळी जर तोडायची असेल तर कमीत कमी एकमेकाच्या संपर्कात येणे, मास्कचा वापर करणे, 6 फुटाचे अंतर आपल्या प्रत्येकामध्ये राखणं आणि वारंवार हात धुणं, हे त्रिसूत्री ही तर आपल्याला पाळावीच लागेल. पण याच्यापेक्षा महत्वाचा मूलमंत्र आपल्याला जपावा लागेल, तो म्हणजे मी विनाकारण घराबाहेर पडणार नाही. मला कारण नसताना घराबाहेर पडून माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालायचा नाही, हा मूलमंत्र आपल्याला सर्वांना जोपासावा लागेल. कारण म्हणजे आपल्याला सांगायला मला काही वेगळं वाटण्याचं कारण नाही, कारण आज महापौर पदावरती विराजमान होऊन या सगळ्या संकटाचा सामना करत असताना मी सुद्धा अनेक ठिकाणी जात असतो, अनेक ठिकाणी स्वतःची काळजी करून मी त्या ठिकाणी भेटी देत असतो, आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवणं, त्या ठिकाणच्या नागरिकांच्या अडचणी समजून घेणं आणि योग्य ती उत्तम सेवा त्यांना प्रदान करणं, याकरिता मी उपमहापौर आमचे सगळे पदाधिकारी नगरसेवक आम्हीही फिरत असतो. परंतु प्रत्येक वेळी आम्हाला सुद्धा चिंता लागलेली राहते की आपल्याला मुळ आपल्या कुटुंबाला काही होईल का. कारण माझ्याही घरी माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, प्रत्येकाला जसं कुटुंबाची चिंता वाटते, पण मी तर म्हणतो की हा ये एका जसं एका जाहिरातीमध्ये सांगितलं जातं की डाग अच्छे है कुछ कारण के लिए, त्याच पद्धतीने ये डर अच्छा है. प्रत्येकाने घाबरलं पाहिजे, ह्या कोरोनाला घाबरण्यामध्ये कुठेही संकोच करू नये, कोरोनाला घाबरतोय हे दाखवण्यामध्ये कुठेही कमीपणा नाहीये. कारण हा विषाणूच असा आहे की त्याचा शिरकाव कशा पद्धतीनं होईल अजून सुद्धा आपल्याला ठामपणे त्याच्यावरती काहीही बोलता येत नाहीये. जी परिस्थिती आपली कोरोनाच्या निदानाबाबत म्हणा किंवा त्याच्यावरच्या उपचाराबाबत पूर्वी होती त्याच पद्धतीने सध्याही चाललेलं आहे. परंतु त्यामुळं आपण सर्वांनी तो विचार करावा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महापालिकेचं काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे. आपण 27 कंटेनमेंट झोनमध्ये आता सध्या सेवा पुरवतोय. त्याचबरोबर आपल्याकडे जे विलगीकरण केंद्र केलेलं आहे त्या ठिकाणी जे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकांना आपण त्या ठिकाणी ठेवतो. 2 वेळेचं जेवण, नाश्ता, ज्यूस, चहा याची व्यवस्था त्यांना केली जाते. त्याचबरोबर जे अधिक संपर्कात आलेले त्यांचे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ठेवलं जातं. महापालिकेच्या वतीनं त्यांचा स्वॅब घेतला जातो आणि तपासणी होईपर्यंत त्यांना त्या ठिकाणी राहावं लागतं. 4, 5व्या दिवशी मात्र आता नव्यानं आपण त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत आणि जर एखादा व्यक्ती हा निगेटिव्ह आढळून आला तर 5व्या दिवशी आता त्याला घरी जाण्याची मुभा राहील. फक्त त्यांनी घरी गेल्यानंतर स्वतःला विलगीकरण ठेवावं लागेल, म्हणजे स्वतःला क्वारंटाईन त्या ठिकाणी घरामध्ये ठेवावं लागेल. अशा पद्धतीनं आता ती पॉलिसी पुढे येते. त्याचबरोबर अनेक पॉझिटिव्ह रुग्णामध्ये असे आपण बघतोय की त्यांना त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय पण त्यांना कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. तर ज्यांना अशी सोय आहे की जे घरी जाऊन इलाज घेऊ शकतात त्यांच्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी परवानगी देण्यात येते. परंतु एक महत्वाचा मुद्दा मला लातूरकरांना सांगायचा आहे, ते म्हणजे
आता आपण लातूर मधल्या काही खाजगी जे लॉजेस आहेत त्यांच्याशी सुद्धा आता आपण समन्वय ठेवलेला आहे. ज्या एखाद्या रुग्णाला बाधा झाली किंवा त्याच्या परिवारातील सदस्याला त्या ठिकाणी आयसोलेशन सेंटरमध्ये राहावं लागतं आणि त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जर कुठल्या लॉजमध्ये राहायचं असेल तर आपण शहरातले अनेक नामांकित लॉज त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांना राहून स्वतःला विलगीकरणामध्ये त्यांना तिथं राहता येईल. जे काही शासनाचे घालून दिलेले नियम आहेत ते जर लॉज चालकाने पाळले तर प्रत्येक लॉजमध्ये ती व्यवस्था आपण उभारतो. कारण अकोमोडेशन म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त नागरिकांची सोय कशी आपल्याला उपलब्ध ठेवता येईल याकरिता आपण प्रयत्नशील आहोत आणि उच्च दर्जाच्या सेवा त्या ठिकाणी मिळण्याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून आपण उपाययोजना हाती घेतोय. 24 तास आपली यंत्रणा हे लातूरकरांसाठी जे काही चांगलं करता येईल ते करण्यावर भर देते आहेत. आता लातूरमधले हॉटेल ग्रँड आहेत, हॉटेल एम्बेसी आहेत, या ठिकाणी बाहेरून जे लोक येत आहेत थेट लातूरमध्ये आणि ज्यांना क्वारंटाईन राहावं लागतं परंतु ज्यांना क्वारंटाईन सेंटर किंवा इतर ठिकाणी राहायच्या ऐवजी लॉजमध्ये राहायचं आहे त्यांना सुद्धा तिथं परवानगी देण्यात आलेली आहे. आता एक पाऊल पुढे टाकून आम्ही लातूरमधल्या इतरही अनेक लॉजेस सोबत संपर्क करतोय आणि तिथं सुद्धा त्या सुविधा आपण उपलब्ध करून देतोय. लातूर महानगरपालिकेतर्फे ऑक्सिमीटर थर्मल स्कॅनरद्वारे आपण सर्वत्र तपासणी करतोय. या निमित्तानं मी आपल्याला एक विनंती करणार आहे की आपल्या परिवारातील 55 वर्षाच्या वरचे जे काही सदस्य असतील स्वतःहून आपण नोंदणी करायची आहे. एक नोंदणी फॉर्म आपण काढतोय आणि त्या माध्यमातून आपण नोंदणी करा. महापालिकेच्या सर्वेक्षणामधनं सुद्धा आपल्याकडे ती नोंदणी आलेली आहे परंतु जर त्यांना मधुमेह असेल, त्यांना जर उच्च रक्तदाब असेल, त्यांना इतर जर काही आजार असतील तर त्याची नोंदणी आपण करावी जेणेकरून ती फक्त महापालिकेच्या आणि आपल्या दोघांच्याही फायद्याची असेल. कारण त्यामधून जर भविष्यामध्ये कुठला संसर्ग होण्याचा धोका असेल तर तो धोका आपल्याला वेळीच टाळता येईल. ते सुद्धा सुविधा आपण उपलब्ध करतोय. आपण एक मोबाईल ऍपच्या माध्यमातून सर्व लातूरकरांना सुविधा उपलब्ध करून देतोय की घर बसल्याच तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला लहान सहान रोगांवरती घेता येईल, त्यामुळे बाहेर पडण्याचं प्रमाण आपल्याला टाळता येईल. आज आपण सर्वजण लातूरमध्ये दुसरी एक अनेक जणांची आपल्याला मागणी होती किंवा सूचना होती की आपण जे विना मास्क फिरतायत त्या विना मास्क फिरणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी आणि आता आपण थोडस कडक धोरण पुढच्या काळामध्ये स्वीकारतोय आणि विना मास्क फिरणाऱ्या प्रत्येकावर त्या ठिकाणी कारवाई तर केली जाईलच. त्यांना नियमाप्रमाणे प्रत्येकाला आता 200 रुपयाचा दंड हा भरावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी महापालिका त्यांना प्रत्येकाला दंड फाडत असताना एक मास्क देऊन त्यांना तो दंड फाडला जाणार आहे. कारण केवळ दंड हा पैसे जमा करण्यासाठी नाहीये तर नागरिकांना मास्क वापरण्याची सवय व्हावी याकरिता ही दंडात्मक कारवाई आपण करणार आहोत. पण मागच्या काळामध्ये आपण साधारणतः 12 लाख रुपयाची दंडाची आकारणी ही विना मास्क घालून फिरणाऱ्या व्यक्तींवर केलेली आहे. तरी सुद्धा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रमाण आढळून येतंय, दिसून येतंय. माझी नागरिकांना विनंती राहणार आहे की दंडात्मक कारवाई आपण टाळावी. स्वतःहून प्रत्येकाने मास्क रुमाल याचा वापर करणं खरोखरच खूप आवश्यक आहे, त्यामुळं सर्व लातूरकरांनी त्याकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करणार आहे. आता आपण या पुढच्या काळामध्ये जे काही आकडे वाढत आहेत त्याच्यामुळं थोडेसे कटू निर्णय हे प्रशासनाला घ्यावे लागतील. आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज स्पष्ट केलेलं आहे की जो लॉकडाऊनच्या नंतर 6 महिन्याभराचा काळ होता म्हणजे ज्याला अनलॉक असं म्हटलं गेलं तर तो काळ आता असाच पुढे 1 महिना राहणार आहे. त्यामुळे मोठी काही अशी सूट याच्यामध्ये मिळालेली नसल्यामुळं जे आहे त्या पद्धतीनंच आपल्याला याचा सामना करावा लागणार आहे. खरं म्हणजे ही जी काही सवलत आपल्याला मिळालेली आहे या सवलतीसोबत आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढलेल्या आहेत याची जाणीव प्रत्येक लातूरकरांनी ठेवावी. प्रशासनाला कमीत कमी ताण चालला कसा येईल आणि प्रशासन आपल्याला प्रशासकीय कर्मचारी अधिकारी अधिक चांगली सेवा देण्याकरिता ते कसे मोकळे राहतील हे बघणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लातूरमधल्या तरुणांना तरुणींना आवाहन करणार आहे की या लढ्यामध्ये जर आपण पुढे येऊ इच्छित असाल, काही कामांमध्ये महानगरपालिकेला जर आपण मदत करू इच्छित असाल तर आपलं आम्ही स्वागत करतोय.
कंटेनमेंट झोन जे सील केले जातात आणि पुढचे 14 दिवस त्या ठिकाणी ज्या सेवा बाहेरून आणून त्यांना जे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा असेल किंवा इतर औषधांचा पुरवठा जे त्या ठिकाणी केला जातो त्या पुरवठ्याच्या कामामध्ये किंवा त्या सेवेच्या कामामध्ये जर आपण सहभाग घेऊ शकत असाल इच्छित असाल तर माझे लातूरमधल्या तरुण तरुणींना विनंती राहणार आहे की तुम्ही पुढे यावं कारण समाजाच्या प्रती आपलं कर्तव्य बजावण्याचं आपलं सामाजिक योगदान देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे त्यामुळं आपण त्या मार्गातने सोबत यावं इतरही मार्गामध्ये म्हणजे घरोघर जे तपासण्या केल्या चालल्या आहेत किंवा घरोघर जे सर्वेक्षण केले झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा जर आपण योगदान देऊ इच्छित असाल तरी आपण महानगरपालिकेशी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधावा आणि या युद्धामध्ये प्रमुख योद्धे म्हणून आपण सहभागी व्हावं अशी विनंती करतो. लवकरच गणेशोत्सव येतोय, गणेशोत्सवामध्ये मिरवणुकांना तर परवानगी मिळणारच नाहीये. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार मिरवणुकांना तर परवानगी मिळणार नाही. परंतु मी लातूरमधल्या सर्व गणेश भक्तांना सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करणार आहे की त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीनं केवळ गणेशाच्या मूर्तीची स्थापना करत देखावे टाळून किंवा इतर सर्व गोष्टी टाळून केवळ आरतीला सुद्धा 4-5च पदाधिकारी किंवा प्रतिनिधी जमतील अशा पद्धतीनं जर गणेशोत्सव साजरा केला तर मला वाटतं की बऱ्यापैकी आपण त्यावरती नियंत्रण आणू शकू. त्याबद्दल मी स्वतः सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी स्वतः संवाद करणार आहे, त्यांना या चर्चेमध्ये सहभागी करून घेणार आहे. लातूर शहरातले जे काही व्यापारी आहेत, जे काही उद्योजक आहेत, जे काही सेवा पुरवत आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही सातत्याने संपर्क ठेवतोय, त्यांनाही चर्चेमध्ये आम्ही सहभागी करून त्यांच्याही सूचना आपण या कामामध्ये घेतोय. तर मी लातूरकरांना शेवटी लातूरकरांना एवढीच विनंती करेन की खरोखरच घराबाहेर कृपया विनाकारण पडू नका. प्रत्येक वेळी घराबाहेर पाऊल टाकत असताना स्वतःशी प्रश्न विचारा की आज माझं घराबाहेर पडणं आवश्यक आहे का. आज मी जो घराबाहेर पडतोय तो पडून मी माझ्या कुटुंबाचा जीव तर धोक्यात घालत नाहीये ना, हा प्रश्न स्वतःला विचारा. घराबाहेर पडलाच तर मास्क शिवाय घराबाहेर पडू नका. शारीरिक अंतर किमान 6 फूट राहील याची दक्षता घ्या आणि आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, पर्यायानं आपल्या लातूरला सुरक्षित ठेवा. महानगरपालिका प्रशासन म्हणून आम्ही आपल्या लातूरकरांच्या सेवेत सदैव सज्ज आहोत, आम्ही पूर्ण ती जबाबदारी त्या ठिकाणी बजावत आहोत. परंतु लातूरकरांना माझी विनंती आहे की लातूरकरांनी पूर्ण खबरदारी बाळगावी आणि या कोरोनाच्या संकटाचा सामना सक्षमपणे करण्याकरिता लातूर शहर महानगरपालिकेला आपण सहकार्य करावं. काळ अडचणीचा आहे, संख्या झपाट्यानं वाढतीये, परंतु यावर सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मात नक्की करून चांगल्या पद्धतीनं आपण काम करून दाखवू हा विश्वास आपल्याला व्यक्त करतो. आणि आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्वच लातूरकरांना सर्व माझ्या मित्रांना मी आभार व्यक्त करतो आणि याच पद्धतीनं आपल्या या लढ्यामध्ये आपला सहभाग प्रतिसाद आणि सूचना मिळत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.